यंदाचं हिवाळी अधिवेशन 3 आठवडे होणार असल्याचं समजतंय. नागपूरमधलं हे हिवाळी अधिवेशन एरवी 6 आठवड्यांचं असतं, खरं तर तसं अपेक्षित असतं, पण अलीकडच्या काळात हेच अधिवेशन फक्त 2 आठवडे चाललंय. महाविकास आघाडीच्या काळात तर कोरोनामुळे 2 वर्ष हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये झालंच नव्हतं, त्यामुळे आता होत असलेलं हे अधिवेशन 3 आठवड्यांचं असावं यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याची माहिती सूत्र देत आहेत. 19 डिसेंबरपासून अधिवेशनाचं कामकाज सुरू होणार आहे, 3 आठवडे कामकाज चालेल आणि या दृष्टिकोनातूनच प्रशासनाकडून तयारीला सुरुवात सुद्धा झाली असं समजतंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे